नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रथम सत्र परीक्षा सराव परीक्षा प्रश्नपत्रिके अंतर्गत आपण आज एक प्रथम सत्र परीक्षा नमुना प्रश्नपत्रिका आपण पाहणार आहोत, जेणेकरून आपल्याला जेव्हा आपल्याला प्रथम सत्र परीक्षेला सामोरं जायचं आहे तेव्हा सरावाची नितांत गरज असते। कुठल्याही परीक्षेला सामोरं जाताना जितका तुम्ही सराव कराल तितका तो अधिक फायदेशीर ठरतो। त्या दृष्टीने आजचा हा ऑनलाईन लेक्चर आपण इयत्ता 9वी विषय इतिहास राज्यशास्त्र मॅक्झिमम मार्क्स आहेत 40 गुणांची आणि 2 तासासाठी असलेला हा जो नमुना प्रश्नपत्रिका आहे तिचा सराव प्रथम सत्र परीक्षा सराव पाहणार आहोत। चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण हे ई झोन मराठी एज्युकेशन या चॅनलवर पाहतात। जर आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि हा ऑनलाईन लेक्चर आवडल्यास कमेंट करा। तर चला पाहूया आपण प्रथम सत्र परीक्षा प्रश्न पहिला। भौतिक साधनांमध्ये टिंबटिंबचा समावेश होत नाही। भौतिक साधनांमध्ये कुठल्या घटकाचा समावेश होत नाही, त्यामध्ये घटक दिलेले आहेत पा अ नाणी, ब अलंकार, क इमारती, ड म्हणी। तर यामधील नाणी, अलंकार आणि इमारती यांचा समावेश होतो, म्हणजेच उत्तर कुठलं आहे, कुठल्याचा समावेश होत नाही, ड म्हणी। म्हणून त्याचं उत्तर आहे ड म्हणी, हे उत्तर आहे। त्यानंतर पुढची 2 नंबरची रिकामी जागा आहे। 19 जुलै 1969 साली देशातील प्रमुख टिंबटिंब बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले। 19 जुलै 1969 साली देशातील प्रमुख टिंबटिंब बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले। अ 12, ब 14, क 16, ड 18। तर यापैकी 14 बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं हे उत्तर, म्हणजे 2 नंबरचा जो ब पर्याय आहे तो बरोबर आहे। यानंतर तिसरी जी रिकामी जागा आहे, 20 कलमी कार्यक्रमाची टिंबटिंब यांनी घोषणा केली। 20 कलमी कार्यक्रमाची कोणी घोषणा केली, तर तिथे 4 पर्याय दिलेले आहेत, पंडित नेहरू, लालबहादूर शास्त्री, इंदिरा गांधी, पी व्ही नरसिंहराव, तर क इंदिरा गांधी। तर अशा पद्धतीने 3 गुणांचे हे 3 रिकाम्या जागा आपण पाहिल्या। यानंतर पुढच्या 3 गुणांसाठी जी कृती दिलेली आहे प्रश्नपत्रिकेमध्ये ती आहे की पुढील पैकी प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखाव लिहा। म्हणजे 3-3 जोड्या दिलेल्या आहेत, 4-4, त्यापैकी 1 जोडी चुकीची आहे त्याच्यामध्ये आणि 3 बरोबर आहेत, तर ती चुकीची जोडी ओळखायची आणि ती उत्तरामध्ये लिहायची। जाल कुपर टपाल तिकीट अभ्यासक बरोबर आहे, कुसुमाग्रज कवी हे पण बरोबर आहे, अण्णा भाऊ साठे हे लोकशाहीर होते ते पण बरोबर आहे, अमर शेख हे चित्र संग्राहक आहेत ही चुकीची आहे। म्हणून ड अमर शेख चित्र संग्राहक ही चुकीची जोडी, म्हणजे उत्तर हे आहे 4 नंबरच्याला अधोरेखित केला आपण। त्यानंतर दुसऱ्यामध्ये जे पर्याय दिलेले आहेत पा इंदिरा गांधी आणीबाणी बरोबर आहे, राजीव गांधी विज्ञान तंत्रज्ञान सुधारणा बरोबर आहे, क पी व्ही नरसिंहराव आर्थिक सुधारणा हे पण बरोबर आहे, चंद्रशेखर मंडल आयोग ही चुकीची आहे, कारण व्ही पी सिंग हे आणि मंडल आयोग ही बरोबर आहे, विश्वनाथ प्रताप सिंग मंडल आयोग, म्हणून ही चुकीची आहे, ही लिहा इथे। त्यानंतर तिसरी जी जोडी आहे चुकीची, 6वी योजना, 7वी योजना, 8वी योजना, 9वी योजना या पंचवार्षिक योजना आहेत,
याच्या अंतर्गत कुठले कुठले कार्यक्रम राबवले गेले शासनातर्फे, त्यामध्ये जी चौथी जोडी आहे ती चुकीची आहे म्हणून ती उत्तर म्हणून लिहा। तर अशा पद्धतीने पुढे प्रश्न दोन सुरू होतो विद्यार्थी मित्रांनो। संकल्पना स्पष्ट करायच्या, कुठल्याही दोन, तीन दिलेले आहेत इथे। जमातवाद म्हणजे काय यावर आपण ऑनलाईन लेक्चरमध्ये अभ्यास केलेला आहे की जमातवाद म्हणजे काय, ही संकल्पना स्पष्ट करायची। आणि धवल क्रांती कोणी घडवली, कशी घडली, धवल क्रांती म्हणजे काय हे लिहायचं आहे तुम्हाला। आणि तिसरी आहे बालभारती, बालभारतीबद्दलची माहिती आपल्याला लिहायची। तिन्हीपैकी दोन लिहायच्यात, चार गुणांसाठी म्हणजे दोन दोन गुणांसाठी आहे। त्यानंतर प्रश्न तिसरा आहे विद्यार्थी मित्रांनो, पुढील विधाने सकारण स्पष्ट करायचे। अमृतसर येथील कुठलेही कोणतेही दोन करायचे, चार गुणांसाठी। अमृतसर येथील सुवर्ण मंदिरात लष्कर पाठवावे लागले कशामुळे, ते लिहायचंय, सकारण स्पष्ट करायचंय। त्यानंतर दुसरे आहे गिरणी कामगार संपावर गेले का गेले, ते लिहायचंय। एन सी आर टीची स्थापना करण्यात आली का करण्यात आली, त्याचं सकारण कारण लिहायचंय। आणि ऑपरेशन ब्ल्यू स्टार करावं लागलं कशामुळे, करावं लागलं कुठे केलं, याविषयीची कारणं लिहायची। तर या चारपैकी दोनची लिहायची, फक्त चार गुण मिळणार आहेत। त्यानंतर ब्रॉड क्वेश्चनमध्ये प्रश्न क्रमांक चार अ आहे, पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तर लिहा। चार चार गुणांसाठी आहेत, दोनच लिहायचे, इथे चार दिलेले आहेत पैकी दोन लिहायचे। तर पहिला दिलेला आहे पहा, खडूफळा म्हणजेच ऑपरेशन ब्लॅकबोर्ड या योजनेत कोणत्या उपक्रमांचा समावेश होतो। आणखी दुसरं दिलेले पहा, शेतीच्या विकासात कृषी विद्यालय महाविद्यालय कोणती भूमिका बजावतात। तिसरं आहे जमातवादाचे परिणाम सविस्तर लिहा। आणि चौथं आहे इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाचे शिक्षण क्षेत्रातील योगदान स्पष्ट करा। या चारपैकी दोनचेच लिहायचे, चार चार गुण असतील त्याला, एकूण आठ गुणांसाठी असेल। त्यानंतर पुढील यादी पूर्ण करायची, भारतापुढील आव्हानं आणि त्याची बलस्थानं। उदाहरणार्थ भारत पाकिस्तान युद्ध, तर विविधतातही एकता हे यामधून सिद्ध बलस्थान होत आहे। इथे अण्वस्त्र सज्जता याची जी जोडी आहे ती आहे की शेजारील राष्ट्रांची घुसखोरी व आक्रमण असा आहे, शेजारील राष्ट्राची घुसखोरी व आक्रमण यामुळे अण्वस्त्र सज्जता करावी लागली। फुटीरतावाद, सशस्त्र लष्करी ताकद। यानंतर प्रश्न पाचवा आहे विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला या परिच्छेदाचं वाचन करायचंय उतार्याचं, त्याच्यावरून खाली प्रश्नांची उत्तरे द्यायची। तर सुरुवातीला आपण या उतार्याचं वाचन व्यवस्थित करायचंय सर्वांनी। प्रदेशवाद हा प्रगत व अप्रगत अशा दोन्ही प्रकारच्या राज्यांना झपाटू शकतो। आपण प्रगत आहोत कारण आपल्या प्रदेशाचा इतिहास संस्कृती हीच मुळात श्रेष्ठ आहे, असा श्रेष्ठत्वांचा गंड विकसित राज्यांच्या लोकांमध्ये निर्माण होतो। मग ते अविकसित राज्यातील लोकांना कमी लिखू लागतात, आपल्या विकासांच्या लाभात त्यांना वाटे करून घेण्यास त्यांची तयारी नसते। या उलट मागास भागातील लोकांना आपली संघटित शक्ती उभी करण्यासाठी प्रादेशिक अस्मिता जपावी लागते, त्यासाठी ते स्थानिक परंपरा संस्कृती यांचा अनाठाही गौरव करून स्वतःचे वेगळेपण सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात। यातून प्रदेशवाद बळावतो, त्यामुळे राष्ट्रीय ऐक्यास बाधा येते, विकासातील असमतोल कमी करून अनिष्ट प्रदेशवाद निकालात काढला जाऊ शकतो। तर असा एक उतारा दिलेला आहे, या उतार्यावरून आपल्याला खाली काही प्रश्नांची उत्तरे लिहायची। पहिला हे आहे, उतार्याच्या आधारे संकल्पना चित्र पूर्ण करायचंय। प्रदेशवाद ह्या दोन्ही राज्यांना झपाटू शकतो, कोणत्या, प्रगत आणि अप्रगत। इथे प्रगत लिहा आणि इथे अप्रगत लिहा। आता आपण वाचलेलं आहे म्हटल्यानंतर आपल्याला झटकन लक्षात येतं उत्तर। मागील मागास भागातील लोकांना आपली संघटित शक्ती उभी करण्यासाठी काय करावं लागतं, मागास भागातील लोकांना संघटित होण्यासाठी, आपली संघटित शक्ती उभी करण्यासाठी प्रादेशिक अस्मिता जपवावी लागते, काय करावं लागतं, उत्तर लिहा,
असंघटित शक्ती उभी करण्यासाठी प्रादेशिक अस्मिता जपवावी लागते, हे उत्तर लिहावं लागेल, एक गुण मिळेल. त्यानंतर अनिष्ट प्रदेशवाद कसा निकालात काढला जाऊ शकतो, त्याचं उत्तर येईल पहा. उत्तर लिहा खाली की विकासातील असमतोल कमी करून अनिष्ट प्रदेशवाद निकालात काढला जाऊ शकतो. विकासातील असमतोल कमी करून अशा पद्धतीने त्याला सुद्धा एक गुण मिळेल. पुढची जे प्रश्नपत्रिकेमध्ये कृती येतात त्या राज्यशास्त्राची आहे. आता प्रश्न सहावा, पुढील पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून उत्तर पत्रिकेत लिहा. पहिला आहे अणुऊर्जा आयोग स्थापन करण्याचा मुख्य उद्देश हा काय होता, ऊर्जेची निर्मिती हा होता. कुठला होता, ऊर्जेची निर्मिती, म्हणजे ड हा पर्याय योग्य होता. कारण या लष्करी क्षमता निर्माण करणं, अणुचा वापर रोखणं, अणुचाचणी करणं हा नव्हता, तर ऊर्जेची निर्मिती हा प्रमुख उद्देश होता. पुढची रिकामी जागा आहे. इसवी सन 1974 साली भारताने टिंबटिंब या ठिकाणी अणुचाचणी केली, श्रीहरिकोटा, थुंबा, पोखरण, जैतापूर. तर त्याचं व्यवस्थित उत्तर आहे पोखरण. कुठला आहे, क, पोखरण या ठिकाणी. त्यानंतर तिसरी रिकामी जागा आहे. राष्ट्रसंघाची मुख्य जबाबदारी टिंबटिंब ही होती, युद्ध टाळणं, त्यानंतर राष्ट्रांची अर्थव्यवस्था सावरणं की वसाहतीचे स्वातंत्र्य की निःशस्त्रीकरण करणं. तर प्रमुख आहे युद्ध टाळणं, ही प्रमुख राष्ट्रसंघाची जबाबदारी होती. अशा पद्धतीने तीन गुण मिळतील विद्यार्थी मित्रांनो. यानंतर प्रश्न क्रमांक 7 आहे. अ, खाली दिलेल्या विधान चुकी बरोबर ते सकारण स्पष्ट करायचं आहे. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, इथे फक्त चूक एवढं लिहायचं नाही किंवा फक्त बरोबर एवढं लिहायचं नाही, तर ते का चूक आहे ते सुद्धा सकारण लिहायचं आहे. आता पहिलं दिलेलं आहे पहा, मिखाईल गोरबाचोव यांच्या धोरणामुळे लोकशाहीला चालना मिळाली. तर याचं उत्तर येईल चूक. कारण मिखाईल गोरबाचोव यांनी चूक आणि का काय कारण आहे ते पुढे लिहायचं आहे. त्यानंतर दुसरं आहे, अटल बिहारी वाजपेयी यांनी पाकिस्तान सोबत संबंध सुधारण्यात पुढाकार घेतला, उत्तर बरोबर. आणि मग त्यांनी काय काय उपाययोजना केल्या ते सांगायचं आहे. त्यानंतर तीन, मानवी सुरक्षिततेसाठी दहशतवाद नष्ट करणे आवश्यक आहे, तर बरोबर. कारण मानवी सुरक्षितता ठेवायची असेल तर दहशतवाद नष्ट करणे गरजेचं आहे, कारण दहशतवादी खूप जीवितहानी वगैरे घडवून आणतात. असं बरेचसे कारण आपल्याला लिहावी लागतील. तर अशा पद्धतीने त्यानंतर प्रश्न 7 ब, पुढील पैकी कोणती एक संकल्पना स्पष्ट करायची. तीन संकल्पना दिलेल्या आहेत, पैकी एक जागतिकीकरण, द्विध्रुवीकरण, राष्ट्रीय संबंध, पैकी एक फक्त लिहायची संकल्पना स्पष्ट करायची. प्रश्न 8 आहे. प्रश्न 8 पुढील पैकी कोणत्याही एका प्रश्नाचं उत्तर थोडक्यात लिहायचं आहे. तीन प्रश्न दिलेले आहेत, पैकी एका प्रश्नाचं. शीतयुद्धाच्या समाप्तीनंतर जागतिक राजकारणात कोणकोणते महत्वाचे बदल घडून आले हे एक लिहा, किंवा भारताचे परराष्ट्र धोरण कोणत्या मूल्यांवर आधारित आहे ते लिहा, किंवा सीमा सुरक्षा दलाची कार्य लिहा. सीमा उदाहरणार्थ आपण एक जर याच्यातला पाहिला तर सीमा सुरक्षा दल, याचं उत्तर लिहू आपण की सीमा सुरक्षा दल म्हणजेच BSF होय. आणि भारताच्या केंद्रीय सशस्त्र दलाचा तो एक भाग आहे आणि त्यांचं प्रमुख कार्य म्हणजे सीमांचं रक्षण करणं, सीमेवरची गस्त वाढवणं आणि सीमेवर बारीक लक्ष ठेवणं, त्यानंतर आपल्या देशाचं रक्षण करणं, ही सीमा सुरक्षा दलाची आंतरराष्ट्रीय रक्षक दलात सहभागी घेणं, आंतरराष्ट्रीय संयुक्त राष्ट्र दलामध्ये सहभाग नोंदवणं, त्यानंतर राष्ट्रसेवेसाठी वाहून घेणं, ही त्यांची कार्य आहेत. तर अशा पद्धतीने आपण पूर्ण जी प्रश्नपत्रिका आहे, प्रथम सत्र परीक्षा प्रश्नपत्रिका सराव पेपर प्रथम सत्र विषय इतिहास राज्य इयत्ता 9 याचा पूर्ण ऑनलाईन लेक्चर आपण शेवटपर्यंत पाहिला. आता आपल्याला विद्यार्थी मित्रांनो ग्रहपाठाच्या वह्या अथवा स्वाध्यायाची वही काढायची आणि त्यामध्ये ही पूर्ण प्रश्नपत्रिका
सोडवायची आपल्याला लिहून काढायची, तेव्हा चला तर मग अगदी ठिकठिकाणी लिहित असताना ऑनलाईन लेक्चर म्हणजेच व्हिडिओला पॉज करून लिहा आणि शेवटपर्यंत पूर्ण सोडवा. सोडवल्यानंतर तुम्हाला प्रथम सत्र परीक्षेला तुम्हाला एकदम सहाय्यभूत असे हा ऑनलाईन क्लास ठरेल. आपण शेवटपर्यंत पाहिला. आपले सर्वांचे ई झोन मराठी एज्युकेशनतर्फे धन्यवाद.